नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत काही बाजार समित्यांचे अपडेटेड कापूस बाजारभाव पुढील प्रमाणे तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो राडेगाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार सहाशे रुपये कमीत कमी दर आहे सात हजार रुपये व सर्वसाधारण दर मिळतो आहे सात हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे श्रीगोंदा जास्तीत जास्त बाजारभाव मिळतो आहे आठ हजार रुपये कमीत कमी दर आहे सात हजार सहाशे रुपये व सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मानवत जिल्हा परभणी जास्तीत जास्त बाजारभाव मिळतोय आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये व कमीत कमी दर मिळतोय सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे अकोट जिल्हा अकोला जास्तीत जास्त बाजारभाव मिळतो आहे आठ हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आहे सात हजार आठशे रुपये व सर्वसाधारण दर मिळतो आहे आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त बाजारभाव मिळतो आहे आठ हजार शंभर रुपये कमीत कमी दर आहे मित्रांनो सात हजार आठशे रुपये व सर्वसाधारण दर मिळतो आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर यो मित्रांनो काल अपडेट झालेले काही बाजारसमित्यांचे कापूस बाजारभाव मित्रांनो असे शेतमालाचे भाव जाणण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात कापसाला किती बाजारभाव मिळतोय ते कमेंटमध्ये अवश्य कळवा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद